Hava zararı da sürekli oluyor hava. कशामुळे ही काळे येते एमआयडीसी आहे ना कंपनी त्याच्यामुळे ही धूळ यायला लागली सोना अलाइज प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीच्या प्रदूषणामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेतीतील उत्पादनावर याचा विपरीत परिणाम होत आहे आम्ही पहिली महावीरच्या खाली कृष्णाबाई नवरी घातली तिथे गोळेगाव म्हणून होतं गाव जुनं तर आता आमचं पुनर्वसन झालं इथं धरण झालं दोन बलकवडी धरण आमच्या झाडांना फुलं राहणार धुळीमुळं किंवा फळ ठिकाणात फळं आली तर खिडकी होत्यात आळ्या वाजत्यात आणि फरशी आता आम्ही घरात बाहेर घरात गेलो तर सगळं पाहिला काळ भुक्यासारखं पाण्याला हवेला आता असा हवा आम्हाला गिळायला लागली तर नरद्याला त्रास होतोय आमचं म्हाताऱ्या माणसाचं द्या सोडून पण आता ही नवीन पिढी ह्यांचं तरी आतापासून जर कवळी पोर लागली तर कसं त्यांचं पुढं व्हायचं त्या कंपनीपासून येणारा धूळ आणि धूळ ते सगळे आमचे शेजारी विहीर आहे त्यांच्या प्लॅन्ट शेजारी विहिरीत त्यांचं सगळी धूळ येऊन पाणी लाल झालेलं ते पाणी आम्हाला पिण्यासाठी बी त्रास व्हायला लागला आम्ही ते पेत पिणे आता जर पाण्याला लांब लांबून आणला तर 3 महिने जर आमच्या विहिरीत पाणी आलं त्यांना शिवाय तेच पाणी आम्हाला शेतीला जर वापरलं तर शेतीला पीक आमचं शेती येईना दोन दोन वेळा दुबार पेरणी करावं लागतं 2000 लोकांना त्रास तर कुणाचं घसा दुखतोय तर कुणाला सर्दी होती पाण्यामुळं आणि मग जर पावडर वापरली पाणी वाल्याना तर पोर मध्ये कुडू लागते पाणी माझ्या घरी दुसरा कुठलाही सोर्स नाही की माझे जेणेकरून उत्पन्न येणार माझ्या कुटुंबात 12 माणसं आहेत आणि 12 माणसाचं पूर्ण जीवन अवलंबून या शेतीवर आहे जर असं पिकत नसेल तर आम्ही काय करायचं उपाशीच राहणार आम्ही सर्व गावातील ग्रामस्थांचं म्हणणं आहे की दिवसभर कंपनीतून कमी प्रदूषण होते पण रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात प्रदूषण होते माझा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना मी अशी मदत मागते की तुम्ही लवकरात लवकर माननीय कलेक्टर रामस्वामी यांना 021-62-23-27-50 ह्या फोनवर कॉल करून मदत मागावी म्हणून मला असं वाटतं की कंपनीवाल्यांनी स्वतःच्या कंपनीच्या प्रदूषणाची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावावी मी रोहिणी पवार महाराष्ट्र राज्यातून गोळेगावातून इंडिया अनहडसाठी